नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमजी पुरी, सहाय्यक शिक्षक केएल पोंदा हायस्कूल डहाणू जिल्हा पालघर, तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे गणित माझा सोबती। मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मित्रांसाठी गणित भाग 1 मधील बहुपदी या प्रकरणातील काही बहुपदींचे अवयव कसे काढतात हे अभ्यासणार आहोत। आज आपण सराव संच 3.6 मधील जो पहिला भाग आहे, या पहिल्या भागातील 2 विशेष उदाहरणं सोडवणार आहोत। हे दोन्ही उदाहरणं जरा थोडीशी वेगळी आहेत, मला वाटतं तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि नीट समजून घ्यावी। चला ती उदाहरणं अभ्यासूया। आता आपण ती उदाहरणे सोडवूया। इयत्ता 9वी गणित भाग 1 बहुपदी आहे, याच्यामधला सराव संच 3.6 मधील पहिला भाग आहे आणि त्याच्यातलं चौथं आणि पाचवं गणित आपण सोडवणार आहोत। प्रश्न काय आहे, खालील बहुपदींचे अवयव काढा। त्यापैकी चौथं उदाहरण मी या ठिकाणी घेऊन घेतलं आहे, वाचून दाखवतो। वर्गमुळात 3x² + 4x + 3 हे उदाहरण आहे, याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत। आता कसे पाडतात जरा समजून घ्या, नीट व्यवस्थित पहा। अगोदर मी उदाहरण लिहून घेतो। वर्गमुळात 3x² + 4x + 3। आता मित्रांनो, या ठिकाणी अवयव कसे पाडतात नीट समजून घ्या। प्रत्येक स्टेप, पहिला जो सहगुणक आहे, या पहिल्या सहगुणकाने शेवटच्या स्थिर बहुपदीला गुणायचं, तो जो गुणाकार येईल तो गुणाकार अगोदर नीट सोडून घ्यायचा। मग पहिला सहगुणक आहे वर्गमुळात 3, शेवटची आहे संख्या वर्गमुळात 3, मी अशी एक उभी रेषा ओढायची, बाजूला लिहून घ्यायचं, वर्गमुळात 3 × 3। मित्रांनो, जर इथं ऋण चिन्ह असेल तर ऋण चिन्ह घ्यायचंय, कुठेही असू द्या ऋण चिन्ह घ्यायचंय, अधिक चिन्ह घेतलं जात नाही। मग आता काय आलं, बरोबर गुणाकार, वर्गमुळात 3 × 3 = 9 आले। मग वर्गमुळात 9 म्हणजेच 3, म्हणजे ज्यावेळेस वर्गमुळातल्या संख्या 2 वेळा गुणाकारात असतील त्यावेळेस कर्णिस्थ संख्या हे त्याचं उत्तर असतं। आता नंतर काय करायचं, पुन्हा याच्या खाली अशा 2 रेषा ओढायच्या मित्रांनो, आणि अशा कोणत्याही 2 संख्या घ्या की ज्यांचा गुणाकार अधिक 3 येतो, आणि त्याच 2 संख्यांची इथे चिन्ह कोणतं आहे, कोणतंच नाही म्हणजे अधिक असेल, कोणतंच नाही म्हणजे अधिक आहे। जर अधिक चिन्ह असेल तर त्या 2 संख्यांची बेरीज किती आली पाहिजे, मधलं पद आलं पाहिजे, 4 आलं पाहिजे। जर इथे वजाबाकी असेल तर त्या 2 संख्यांची वजाबाकी मधलं पद आलं पाहिजे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा। इथे चिन्ह अधिक असेल तर त्या 2 संख्यांची बेरीज करा, मधलं पद, इथे जर वजा चिन्ह असेल तर त्या 2 संख्यांची वजाबाकी करा, मधलं पद मिळायला पाहिजे। मग आता आपण 3 या संख्येचा गुणाकार मिळवायचा, मग काय होईल, 3 × 1 = 3 आणि 3 आणि 1 ची बेरीज केली तर 4 येतं। म्हणून आपण या 3 चे अवयव असे पाडूया, 3 आणि 1, दोन्ही चिन्ह अधिक असणार आहेत। आता मित्रांनो, थोडस पुढे आणखी जाणार आहोत आपण, का अगोदर हे 4 बदलून आपण त्या स्वरूपात लिहिणार आहोत। मग बरोबर वर्गमुळात 3x² + आता हे 4 असे न लिहिता या स्वरूपात लिहायचे आहे, म्हणजे काही 3x + 1x + शेवटची संख्या तशीच घ्या, वर्गमुळात 3। आता तुम्हाला या दोघातून आणि या दोघातून सामायिक काढायचंय, परंतु इथे सामायिक संख्या काढता येत नाही, किंवा काढल्यानंतर तोच कंस पुढच्या संख्यामध्ये सामायिक यायला पाहिजे, पण तसे येत नाही। म्हणून काय करायचं, आता पुढची एक स्टेप जरा नीट समजून घ्या। हे जे 3 आहेत, ह्या 3 ला आपण काय करायचं, या स्वरूपात लिहायचं, कोणत्या, वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 हे असं लिहायचं आपण, म्हणजेच 3 च होतील ते। पाहता मग हे असे लिहायचे, बरोबर वर्गमुळात 3x² + आता हे जे 3 आहे, हे 3 या स्वरूपात लिहा, यांच्यामध्ये गुणाकार चिन्ह आहे आपल्याला, बरं, म्हणजे काय, वर्गमुळात 3x * 3। पहा मी काय करते, हे x जे आहे ते इथे ठेवलं आणि हे 3 चे 2 संख्या लिहून घेतल्या, वर्गमुळात 3 × 3। आता पुढे संख्या तशाच घ्या, अधिक 1x +
तीन। आता काय करूया आपण, या दोघातून आणि या दोघातून सामायिक संख्या काढूया, म्हणजे काय बरोबर इथे काय आहे वर्गमूळात तीन एक्स, वर्गमूळात तीन एक्स सामायिक निघेल, वर्गमूळात तीन एक्स दोघातलं सामायिक काढलं, राहिलं काय मित्रांनो इथे, इथे राहिलं सॉरी एक्स, इथे राहिलं एक्स, नंतर मधलं चिन्ह अधिक, आता हे तीन एक्स पूर्ण बाहेर आले या ठिकाणी, इथे राहिलं वर्गमूळात तीन, नंतर आता हे चिन्ह शक्यतो ही संख्या कॉमन काढा अधिक एक, आणि आता काय राहिलं शिल्लक, इथे राहिलं एक्स अधिक इकडे काय राहिलं वर्गमूळात तीन, म्हणजे हाच कंस या ठिकाणी येत असतो हे ध्यानात घ्या, आणि याच्या बाहेर संख्या एक आहे तो आपण बाहेर कॉमन काढलेला आहे। मग आता दोन कंस या ठिकाणी, हा कंस आणि हा कंस त्याच्या बदल एकदाच घ्या, एक्स अधिक वर्गमूळात तीन, आणि दुसरा कंस काय घ्यायचा, ही संख्या आणि ही संख्या यांचा एक कंस करायचा, काय वर्गमूळात तीन एक्स अधिक एक। मित्रांनो अशा रीतीने आपण या बहुपदीचे हे दोन अवयव पाडू शकतो किंवा हे दोन बहु अवयव येतात। मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, हे आपलं उत्तर आहे। कसं काढलं समजलं, नीट समजून घ्या, पुन्हा सराव करा। आपण आता पाचवं उदाहरण सोडवूया। चला आता आपण पाचवं उदाहरण सोडवूया, मी वाचून दाखवतो काय आहे ते। एक छेद दोन एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक चार। मी उदाहरण या बाजूला लिहून घेतो, सोडवायचं आहे आपल्याला आता। मग एक छेद दोन एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक चार। आत्ताच सांगितल्याप्रमाणे या पहिल्या सहगुणकाने शेवटच्या सहगुणकाला गुणायचं आहे। मग मी जरा या बाजूला गुणाकार करतो, तो एक छेद दोन गुणिले, चिन्ह पहा अधिक असल्यामुळे चिन्ह घेत नाहीत आपण, चार। मग आता यांचा गुणाकार करू आपण या ठिकाणी, बरोबर बेक बे भेदुने चार, म्हणजे गुणाकार किती आला मित्रांनो, दोन। आता ह्या दोनचे आपणा काय करायचे, असे दोन अवयव घ्यायचे की त्या दोन संख्यांचा गुणाकार दोन आला पाहिजे आणि त्यांची बेरीज तीन आली पाहिजे, म्हणजे काय येईल दोन एक दोन। आणि या ठिकाणी मग आता आपण त्या संख्या लिहून घेऊ। घेतल्यानंतर इथे पहा चिन्ह वजा आहे, मग दोन्ही संख्यांना वजा चिन्ह द्या, म्हणजे आता गुणाकार पहा, वजा गुणिले वजा अधिक, आणि दोघांची बेरीज करा, वजा दोन आणि वजा एक, वजा तीन झाले। मग आता हे संख्या या ठिकाणी घ्या आणि प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या। आता पहा बरोबर एक छेद दोन एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा एक एक्स अधिक चार, म्हणजे हे तीन एक्स आपण ह्या स्वरूपात लिहिले। आता याच्यातून आपल्याला सामायिक संख्या काढता येत नाही, म्हणून काय करायचं, मगाच्यासारखं जरा थोडंसं इथे नीट लक्ष द्या। हे जे दोन आहेत ह्या दोनला मी बदलून लिहितो, कसे लिहितो पहा जरा थोडंसं आणि समजावून सांगतो तुम्हाला। एक छेद दोन एक्स वर्ग, आता इथे तुमच्या लक्षात घ्या इथे छेदात दोन आहे, म्हणजे याही संख्येच्या छेदात दोन आणायचे आहेत, परंतु किंमत न बदलता। मग कसं करायचं, तर या ठिकाणी दोघांना छेदाचा याचा छेद किती आहे, एक, मग अंश आणि छेदाला दोनने गुणा, म्हणजे काय होईल बेदुने चार छेद दोन। लक्षात घ्या बघा, चार छेद दोन म्हणजे दोन आहे, समजलं काय करायचं ते, म्हणजे छेदामध्ये दोन जर सामायिक आलं तर आपल्याला सामायिक संख्या बाजूला काढता येईल। आणि मग इथे राहिला आता एक्स, आता पुढे वजा एक अधिक एक एक्स आहे सॉरी हा एक एक्स अधिक चार। आता आपण काय करूया, या दोघातून आणि या दोघातून सामायिक संख्या काढणार आहोत, म्हणजे मग आता या ठिकाणी काय येईल, मग एक छेद दोन आहे आणि याच्यात याच्यातही एक छेद दोन आहे, मग एक छेद दोन सामायिक संख्या काढली, इथे आहे एक्स, इथे आहे एक्स, एक्स सामायिक काढला, नंतर इथे काय राहिलं, मग आता इथे राहिला एक्स, इथलं चिन्ह वजा। आता इथे पहा एक छेद दोन म्हणजे ह्याचा सहगुणक बाहेर गेला एक छेद दोन, तर इथे काय राहिलं, मग वजा चार, समजलं हे। आता नंतर हे चिन्ह वजा एक, आणि मग इथे काय राहिलं एक्स। आता लक्षात घ्या जरा थोडंसं, इथे आहे अधिक आणि आपण वजा चिन्ह सामायिक काढले, मग इथे जर समजा आपण अधिक जर घेतलं तर काय होईल, वजा अधिक वजा होईल, म्हणून अधिक चिन्ह स्थिर राहण्यासाठी या ठिकाणी वजा चिन्ह ठेवावं लागेल, वजा गुणिले वजा अधिक राहतं, म्हणजे या ठिकाणी वजा चिन्ह आहे आणि पुढची संख्या चार। लक्षात घ्या हाच कंस इकडे येत असतो, म्हणून आता दोन कंसाबद्दल एक कंस घ्या, एक्स वजा चारबद्दल एक कंस घ्या,
एक्स वजा चार आणि दुसरा कंस या दोघांचा एक छेद दोन एक्स वजा एक। आता म्हणजे अशा रीतीने आपल्या बहुपदीचे दिलेल्या बहुपदीचे हे दोन अवयव आपल्याला आता मिळालेले आहेत। मित्रांनो कसे सोडवायचे फक्त ही स्टेप तुम्हाला नीट समजून घ्यायची आहे। मला वाटतं तुम्हाला समजलं असेल। पुन्हा सराव करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।